नमस्कार, डब्ल्यू डी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी शिवसेना उपतालुका प्रमुख मारुती दत्तराव आडे, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विशालभाऊ कदम यांची गंगाखेड विधानसभासाठी महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे. बाकीचे जे बंडखोर म्हणतात की वो आम्ही महायुती, पण महायुती खरी गंगाखेड विधानसभेसाठी विशालभाऊ कदम यांची पूर्ण महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये नाव आहे, ज्या उद्धव साहेबांनी आणि मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोघांनी युती ठरवली. त्या युतीमध्ये 124 शिवसेनेची जागा आणि 146 BJP जागा, तर 124 गंगाखेड विधानसभेचा पाठिंबा आहे. त्यांचं विशालभाऊ कदम यांचं नाव निश्चित आहे. बाकीचे आपले रासपचे जे बंडखोर उमेदवार ते म्हणतात की वा आम्ही महायुतीत आहोत, पण महायुती तुमची नाही. जर महायुती जर असती तर शिवसेनेचा बाण या ठिकाणी मिळाला नसता, तुम्हाला कपशीचा चिन्ह मिळाला असता. तुम्ही जरी सांगितले आमची महायुती आहे, पण महायुती तुमची नाही, तरी आम्ही सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सहज आहोत आणि गंगाखेड विधानसभाचा धनुष्यबाण आणि भगवा झेंडा आम्ही मुंबईला पाठविणारच आहे. यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही कटबंध ज्याप्रमाणे महायुती आम्ही लोकसभेला केली होती तशी कटबंध करून आम्ही कामाला लागलो. तसेच आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही या ठिकाणी सर्व सज्ज होऊन काम करायला तयार आहे आणि करत आहोत. या ठिकाणी माझे पूर्ण सर्कलमध्ये दौरे झाले. इथं आणखी मी बंजारा समाजचा असल्यामुळे गोरसेनाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री लीलाकांत भाऊ जाधव यांची बैठक लावली. त्यांच्या पूर्ण तालुक्याची बॉडी जिल्ह्याच्या बॉडीची आम्ही मीटिंग घेतले आणि सर्व आम्ही गोर बंजारा समाजाला कामाला लावलो. कारण आमची कुलदैवत पोहरादेवी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी आमच्या समाजाचा नंगारा वाजवून त्यांनी युतीची घोषणा केली आहे. त्यांच्यामुळे आम्ही सर्व युतीचे कार्यकर्ते आणि आमच्या समाजाचेही कार्यकर्ते किती बंडखोरांनी सांगितलं येऊन आम्हाला की वो आम्ही हे करणार ते करणार, आम्ही कुणाचेही ऐकणार नाही, कारण आम्ही सर्वच्या सर्व कामाला लागले आहोत. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे दौरे केले? गोळवाडी तांड्याचे जिल्हा प्रमुख माननीय श्री लीलाकांत भाऊ जाधव गोरसेनाचे जिल्हा प्रमुख आहे. त्यांची एक मीटिंग लावली, त्यांना भेट दिली आम्ही. निळानाईक तांड्याचे सरपंच चव्हाण साहेबाला भेटलो. त्यांच्यानंतर रामपूर तांड्याला जाऊन भेट दिली आम्ही. गिरधारवाडी तांड्याला जाऊन पण भेट दिली. एक युवा सेनेचा एक पदाधिकारी आहे त्या ठिकाणी, त्यांची पण भेट दिली. आणि आम्ही सर्व आम्ही कार्यकर्ते मिळून आम्ही सेना BJP आणि रिपाई सर्व महायुतीचे कार्यकर्ते भेटून आम्ही कामाला लागलो. गंगाखेड तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा कसा पाठिंबा मिळतो शिवसेनेला व महायुतीला? 100% पाठिंबा राहील. कोणी जरी किती बंडखोरांनी काही जरी बोलले तरी आम्ही कुणाच्या लाचारीला पडणार नाही. कारण उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पोहरादेवीला नंगारा वाजवून त्या ठिकाणी महायुतीची घोषणा केली आणि नंगारा बिल्डिंग चालू आहे. त्या माध्यमातून आज 20 फूट 24 एकरामध्ये काम झालेलं आहे. कोणी तिथं येऊन पोहरादेवीला आमच्या समाजाची जरी दिशाभूल केली, कोणी बकरे कापले, तरी आम्ही त्या बकऱ्याच्या ह्याच्या आम्ही बळी पडत नाही. कारण आमची महायुती खंबीर आहे. उद्धव साहेबांनी आणि देवेंद्र साहेबांनी नंगारा वाजविला आहे, त्यांच्यासाठी आम्ही 100% आमचा समाज युतीच्या सरकारामागे आम्ही 100% आहे. महायुतीच्या माध्यमातून बंजारा समाजाला काय आव्हान करा तुम्ही? महायुतीच्या माध्यमातून आम्ही बंजारा समाजाला गावोगावी रस्ते, समाज मंदिर हे आम्ही ज्या ठिकाणी कमतरता आहे ते आम्ही करण्यासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करणार. मतदारसंघामध्ये तुम्ही दौरे केले तर कुठले कुठले प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये? मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्याची जास्तीत जास्त समस्या आहे. त्यांच्यामुळे आम्ही गोर समाजाची जी बैठक लावली ती बैठकीच्या माध्यमातून माननीय खासदार साहेबाला आणि विशालभाऊंना विनंती केली की वा आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मुख्यमंत्री सडक योजनेतून आमचे रस्त्याचे काम झालेच पाहिजे. हे सर्वात जास्तीत जास्त तुरंत आम्ही रेवा तांड्याची पण एक इतकी बेकार समस्या आहे. रेवा तांडा तिथले 5 ते 6 गाव बहिष्कार टाकलाय, ते तुम्ही कसं मिटवणार? रेवा तांड्याला जाऊन प्रत्यक्ष आम्ही भेट दिली आणि खासदार साहेबांना पण समस्या
संख्या सांगितली तिथली आम्ही यानंतरही आता मतदान झाल्याच्या नंतर ते आम्ही बहिष्कारला बसू देणार नाही. सर्व जाऊन जास्तीत जास्त मुख्यमंत्री सडक योजनेतून ते काम पूर्ण करणार आहेत. नाही जर झाला तर आमचा समाज पूर्ण आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषणला बसल्याशिवाय राहणार नाही असे त्यांना मी आवाहन करून त्यांच्या समोर मी तुमच्या सोबत आहे. मला सांगा कुंडीरवाडी आणि इतर जे चंदू नाईक तांडा आणि रेवा नाईक तांडा आणि इतर दोन तांडे या लोकांसाठी तुम्ही नेमका त्यांनी बहिष्कार टाकला येणाऱ्या 2019 विधानसभा निवडणुकीवर तो प्रश्न कसा मिटवणार आहे तुम्ही? त्यांची एकदम रस्त्याची समस्या इतकी बेकार आहे ते आपल्याला पण कुणालाच चालता येत नाही. 6 किलोमीटर एवढा अडचणीच आहे. तर त्यांना आम्ही हे मतदान झाल्याच्या नंतर त्यांना विनंती केली की बा आपल्या युतीच्या सरकारला धोका होऊ नये, त्यांची लीड वाढली पाहिजे. कारण आपल्या पौराधीचं काम उद्धव साहेबांनी केलेलं आहे आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन हे काम मार्गी लावू. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आपण साहेबांना सांगून ते काम पूर्ण करायला मी तयार आहे. त्यांच्यासाठी मी विनंती करून त्यांना माघार घ्यायला लावतोय. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे महायुतीला तर जागा सुटलेलीच आहे, परंतु शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेले विशाल भाऊ कदम यांना सुटल्याने लोकांमध्ये काय वातावरण आहे? 1995 पासून गंगाखेड विधानसभेला महायुतीचा धनुष्यबाण नव्हता, तरी यावेळेस महायुतीचा धनुष्यबाण शिवसेनेला जागा सुटल्यामुळे सर्व नवीन तरुण तरफदार कार्यकर्ते सर्व आणि तरुण तडफदार उमेदवार असल्यामुळे सर्व कार्यकर्त्याच्या जुलोसाने सर्व उत्सुकतेने सर्वात जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर 1 लीड देऊ अशा जुलोसाने सर्व कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत. आपल्यातून संतोष मुरकुटे हे विधानसभा प्रमुख होते आणि त्यांनी शिवसेना सोडली, तर हे शिवसेनेचं थापड आपल्याच म्हणजे नेत्यावर शिवसेनेच्या टाकून ते आज निवडणूक लढत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? संतोषभाऊ मुरकुटे यांना माननीय खासदार साहेबांनी 100% त्यांचं तिकीट फायनल सांगितलं होता किंवा जागा सुटल्यावर शिवसेनेला आम्ही तुम्हाला 100% तिकीट देऊ. पण त्यांचं म्हणणं असं झालं की माझं तिकीट तुम्ही आजच डिक्लेअर करणार. अहो युतीचंच काही खरं नव्हता तर खासदार साहेब कोण तिकीट डिक्लेअर करणार आहे? त्यांच्यासाठी त्यांनी काही न कुणाचं ऐकता त्यांनी कोणीतरी एखाद्या पुढाऱ्यावर म्हणा कुणाचं तरी ऐकून म्हणा त्यांनी त्यांच्या भीतीपोटी असं वाटलं की आपल्याला तिकीटच मिळत नाही बा. त्यांच्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी बंडखोरीपणा केली. बंडखोरला कोणी स्वीकारत नाही. जर त्यांनी शिवसेनेत राहून तिकीट मागितलं असता आणि जर त्यांना आज तिकीट नाही मिळालं असता तर मी प्रत्यक्ष आज संतोष मुरकुटेच्या पाठीमागं राहिलो असतो. त्यांच्यावर अन्याय झाला असता. तर त्यांच्यावर अन्याय कोणीच केला नाही. त्यांनी बंडखोरी त्यांनी स्वतः मित्र पक्ष काढला आणि त्याचा प्रभाव आज त्यांनी निश्चित करून घेतला. बरं, रत्नाकर गुट्टे हे पण निवडणूक लढत आहेत आणि ते स्वतः म्हणत आहेत की बाबा आम्ही माहिती कडून लढत आहे, तर तुम्ही काय सांगा? अहो त्यांनी शेतकऱ्याचे पैसे लुबाडून घेतले न जेलमध्ये जाऊन बसले. कुणाचा अन्याय आज विचार करायला राबा राबा राबतो. मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे. कारण पाठीवर फुवारा घेऊन मी स्वतः फुवारतो. काय मेहनत करावं लागतील, काय घाम गाळावं लागतं ते मला माहिती आहे. त्यांना जेलमध्ये बसून माहिती नाही. अन्याय एकदम लोकांचे कष्टाचे पैसे घेऊन खाला तो काही लक्ष लढवा त्याचा प्रभाव तर आजच झाला निश्चित. तालुक्यामध्ये धनदाट मामा हे यांची स्थिती कशी राहील? गंगाखेड तालुक्यामध्ये धनदाट मामा हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळे जनतेने त्यांना एकदा पाहुण्याला चान्स द्यावा म्हणून त्यांना एक आरक्षण असल्यामुळे त्यांना चान्स दिला. पण त्यांनी 5 वर्ष निवडून दिला. पण 5 वर्षामध्ये त्यांनी कुठलाही काही विधानसभेमध्ये कोणताच काम केला नाही. त्याच्यामुळं जनता त्यांच्यावर खूप नाराज होती. तरी त्यांनी आणखी सांगितलं की बा आणखी पुढचे 5 वर्ष द्या. तरी त्यांनी सर्व जनतेने विचार करून गया गंगाखेडचे आपल्या मतदारसंघाचे काही हरामखोर होते त्यांनी कामच केले नाही. त्यांच्यापेक्षा बाहेरचा बरा म्हणून लोक त्यांना निवडून दिले. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये महायुती असताना आपले माननीय पंतप्रधान साहेबांनी भरपूर काही आपल्या भारत देशामध्ये भरपूर काही कामं केली. एवढे काम करून सुद्धा त्यांनी परभणीच्या लोकसभेमध्ये खासदाराला विरोध केला. त्याच्यामुळं सर्व शिवसैनिक आता पेटून उठलेले आहेत. मामाचं एकदा आता भरलेलं
पार्सल त्यांची एक चिन्ह आलेली आहे गाडी ट्रक, त्या ट्रकमध्ये पसारा भरून त्यांना आता वापस लावण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत. या ठिकाणी मारुती आडे यांनी आपल्या मनातील संपूर्ण विचार दिलखुलास सांगून महायुतीच्या पाठीमागे पूर्ण जनता पेटून उठलेली आहे आणि महायुतीचा शक्यतो विजय असल्याचं त्यांच्या बोलण्यातून आता निष्पन्न झालं आहे. रोखठोक मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.